फार सुकर झाली यावर्षी पण देरनाथ, आणि पाऊस नाही, ऊन नाही, शीतलता होती, त्यामुळं प्रसन्नता वाटली. आणि चंद्रभागा बी यावर्षी साफ होती, साफसफाई चंद्रभागे ती यावर्षी चांगलं वाटलं जरा. आणि पुन्हा पाण्याची व्यवस्था सगळी चांगली झाली यावर्षी. सारखी बारी या आतापर्यंत चंद्रभागेत साफसफाई केव्हा दिसली नाही. या वारी एक नंबर झाला. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे स्वसे मन झाले हव भरी, परती माघारी घेत नाही. बंधनापासून उकरल्या गाठी, देता आली मिठी सावकाश, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रिते. जय हरी माऊली रामकृष्ण हरी. काल आषाढी एकादशीनंतर आज द्वादशीला सकाळी द्वादशीचं भोजन करून पंढरपूर क्षेत्री दाखल झालेले वारकरी भाविक आता परतीच्या मार्गावर आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. माऊली कुठून आले होते आपण? मी बेळगावातून. बरं, कसा झाला वारी सोहळा यंदा? चालू झालं. कधी आले होते यात्रेला? दोन दिवस पाठमग आलो होता. दोन दिवस पाठमग छान झाली यात्रा. हा चालू. मग आता वापस घरी चालले? हा चालू. मावशी कुठून आले होते आपण? दानाळेवरला. तालुका? जिल्हा? तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. कशी झाली यात्रा यावर? चांगली झाली. छान झाली. होय, आमचा मत. कशी झाली यात्रा मावशी? छान झाली. छान झाली. आता घरी चालले? हा हा. वाकत वाशिम जिल्हा. यावर्षी शिंदे साहेबाने एकदम व्यवस्था चांगली केली. पाणी चंद्रभागा बी यावर्षी साफ होती, साफसफाई चंद्रभागे ती यावर्षी चांगलं वाटलं जरा. आणि पुन्हा पाण्याची व्यवस्था सगळी चांगली झाली यावर्षी. सारखी बारी या आतापर्यंत चंद्रभागेत साफसफाई केव्हा दिसली नाही. गर्दी भरपूर होती? गर्दी भरपूर होती, पण चंद्रभागेत एकदम बिलकुल साफसफाई चांगली, मस्त यावर्षी ताप दर्शन बी चांगलं झालं. आपण कुठून आलो होतो? आमच्या बेळगावला आलो. बेळगावला आलो तर कसं झालं यात्रा सोहळा? चांगलंच आहे. मित्र, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल ह्याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं. अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्रांनो, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. कशी झाली यात्रा मावली? यात्रा एकदम सुंदर छान झाली. काय आणि वारीबद्दल, पाऊस हा थांबल्यामुळं इथल्या लोकांना आनंद झाला, बाहेरच्या लोकांना आनंद झाला. पाऊस आला की फार दैना दैन रेता रेसी आणि ही लोकांची घर गडबड होते, त्यामुळे यात्रा कमी भरते, पण या वारीला चांगली भरले. यावर्षी दर्शन बरोबर झालं, गर्दी बरोबर, गर्दी जास्त आहे बरोबर आहे. कर्नाटकहून किती लोक येतात तरी वारीला? आमच्या गावाला 100 माणसं येतात रोज. बाबा कुठले आपण? कोरेगाव. कोरेगाव. कसं झालं यात्रा सोहळा? या वारी एक नंबर झाला. पाय चालू चालले. कुठून? कोरेगाव. यंदाची वारी सोहळा फार सुकर झाली यावर्षी पण देरनाथ, आणि पाऊस नाही, ऊन नाही, शीतलता होती, त्यामुळं प्रसन्नता वाटली. ह्यावर्षी काही जास्त काय आजार प्रमाण वाढलेलं नाही आहे, आणि वारीला प्रतिसाद चांगला भेटला. आम्ही वैजापूर तालुका, औरंगाबाद जिल्हा. कशी झाली यात्रा? अगदी आनंद झाली. बर, परत आता आज परतीच आहे माग आता. छान झालं. छान झालं वातावरण. बाबा तुम्ही कुठून आले? आम्ही पुंतांबाच. कसं झालं यात्रा? मस्त मजेत आहे. गंगागिरी महाराजांच्या कृपाने व्यवस्थित झाले. ठीक आहे, चालेल. कशी झाली यात्रा माऊली? एकदम आनंदात, मस्त. आम्ही पिंपळनेर निळोबाच्या दिंडीत असतो. निळोबाच्या 11 नंबर दिंडी व्यवस्थित झालं. आता घरी गंधाची सेवा असते का आपली? हो, प्रत्येक वर्ष असते. मी पैसे मागत नाही, काही नाही, सेवा करतो. हात करत नाही असे माझं नियम. चला माऊली, एक रुपये बरं. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा पुंडलिक श्री ज्ञानदेव तुका.
हरिनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, सब भक्तन की जय। अशा प्रकारे द्वादशीचे भोजन झाल्यानंतर आता आषाढी एकादशीसाठी पंढरपूर क्षेत्रिय दाखल झालेले वारकरी भाविक हे आपापल्या गावी मार्गस्थ झालेले आहेत। कॅमेरामन सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पंढरपूर।